सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत। इयत्ता दुसरी, विषय मराठी, पाठ 24वा, फुलांचे संमेलन। आज आपण एक संमेलन पाहणार आहोत। तुम्ही निरनिराळे संमेलन पाहिले असेल, पण आज आगळे वेगळे सुंदर सुंदर वेगवेगळ्या फुलांचे संमेलन भरले होते, आणि त्या संमेलनात काय झालं ते आपण या पाठातून पाहणार आहोत। ओके, एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते। जाई, जुई, कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती। झेंडू, कण्हेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी। पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते। पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता। सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते। निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते। सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते। एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला, चला चला, फुलांचा राजा आला, चला स्वागताला। सगळी फुले सावध झाली, आपापल्या जागेवर ताट उभी राहिली। मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलांचे ऐटीत आगमन झाले। बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाब राजे बसले। सगळीकडे शांतता पसरली। सदा फुलीने छान गाणे म्हटले, झेंडूने गोष्ट सांगितली, फुलपाखरांनी नाच करून दाखवला। निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले। जाई, जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले। मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले। माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात आपण माझे स्वागत केले। माझे मन हरखून गेले। मी आज खूप आनंदी आहे। आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो, पण आज माझे स्वागत। मन अगदी प्रसन्न झाले। मित्रांनो, आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो। प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते। धन्यवाद। सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या, जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या, आणि तिथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली। अनन्याला अचानक जाग आली आणि पाहतो तो काय, तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या। तर हा पाठ लिहिलेला आहे बाळकृष्ण मुरलीधर बाचल। पाठ मी वाचून दाखवलेला आहे। अतिशय उत्सुकतापूर्वक असा पाठ होता, आणि पाठाच्या शेवटी आपल्याला लक्षात आलं की एक अनन्या नावाच्या मुलीला हे पडलेलं स्वप्न होतं। तर मी तुम्हाला हा पाठ समजावून देईन, लक्षपूर्वक ऐका। अनन्या नावाची मुलगी होती, तिचा वाढदिवस होता। त्या रात्री तिला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात ही फुलांचे संमेलन भरलं होतं। सुंदर बाग होती, वेगळे फुलं तिथं जमलेली होती। जाई, जुई, कर्दळी होती, यांची वर्दळ म्हणजे त्यांची एजा चाललेली होती। झेंडू, कनेरी, जास्वंदी हे सगळी फुलं आनंदी दिसत होती। पिवळा आणि हिरवा चाफा मात्र शांत बसले होते। तुम्हाला माहिती, मोगरा पांढरा असतो, तर पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता। सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते। पहा, तळ्यात कमळ असत ना, ते कमळ मात्र डोलत होत। निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते। निशिगंधाला खरच खूप सुंदर वास असतो, आणि तो वास सर्वत्र पसरल्याने प्रसन्न झाले होते वातावरण। सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते। फुले जमल्यामुळे फुलपाखरे देखील तिथं जमलेली होती, बरं का बालमित्रांनो। एवढ्यात एका फुलपाखराने एक संदेश आणला। संदेश म्हणजे एक निरोप घेऊन फुलपाखरू आले आणि सांगितलं की चला चला, फुलांचा राजा आलेला आहे,
त्याच्या स्वागताला चला. मग काय, फुलपाखराने आणलेला निरोप संदेश ऐकून सर्व फुले तयार झाली, सावध झाली, आपापल्या जागेवर ताट उभी राहिली. आणि कुणी आलं माहितीये का बालमित्रांनो? तर गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले. म्हणजेच फुलांचा राजा कोण होता? बरोबर, गुलाब. बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाब राजे बसले तर सगळीकडे शांतता पसरली. सदाफुलीच्या फुलाने सुंदर गाणं म्हटलं, झेंडूने गोष्ट सांगितली, फुलपाखराने नाच करून दाखवला. काय मित्रांनो, कल्पना करा किती सुंदर संमेलन असेल. तुमच्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या रंगाची ही फुले तुम्हाला दिसत असतील. सदाफुलीने गायलेलं गाणं ऐकायला आलं असेल. झेंडूने सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐकली असाल. फुलपाखरांचा नाच पाहिला असाल. इतकं सुंदर कल्पना या लेखकाने आपल्या समोर इथं शब्दांकित केलेला आहे, मांडलेला आहे. निशिगंधाने गुलाबरावाचे स्वागत केले. जाई जुई बाजूला उभ्या होत्या. गुलाबराजे उभे राहिल्याने भाषण सुरू केले. माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात सर्वांचं स्वागत, सर्वांनी मिळून गुलाबरावांचं स्वागत केलेलं होतं. आणि ते स्वागत पाहून गुलाबाचं मन हरकून गेलेलं होतं. तो खूप आनंदी झाला होता आणि दरवेळेस तो सगळ्यांच्या स्वागताला पुढे असायचा. पण आज मात्र गुलाबाचं स्वागत सर्व फुलांनी मिळून केलेलं होतं म्हणून त्याला आनंद झाला होता. तो आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतो की असा सुगंध तुम्ही सर्वत्र दरवळ ठेवा आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलवा, असं गुलाबराव आपल्या मित्रमैत्रिणींना सांगून धन्यवाद देतो. सगळ्या फुलं काय करतात की पाकळ्या हलवतात, जणू काही टाळ्या वाजवल्यासारख्या ते पाकळ्या हलवून गुलाबरावांचं स्वागत करतात, आभार मानतात. तिथेच फुलांच्या संमेलनाची सांगता होते, म्हणजे संमेलन संपत. आणि हे संमेलन संपल्या अनन्याला जाग येते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे सुंदर तिला असं पडलेलं स्वप्न होतं. आणि ती जेव्हा डोळे उघडते तेव्हा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिच्या मैत्रिणी अशी वेगवेगळी फुले हातात घेऊन तिथे आलेल्या असतात. इतकं सुंदर संमेलन वर्णन या लेखकाने केलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ ऐका, फुलांचे संमेलन समजून घ्या. तुम्ही देखील हा पाठ मोठ्याने वाचा. ओके, तर आपण पुढील व्हिडिओ मध्ये या पाठाचा स्वाध्याय म्हणजेच वर्ग कार्य पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा पाठ वारंवार ऐका, वाचा, या पाठातील जोडाक्षरी शब्द लिहा आणि तुम्हाला ज्या शब्दांचा अर्थ समजला नाही ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. ओके, धन्यवाद. घरातच राहा, सुरक्षित राहा आणि हो, आमच्या सोबत अभ्यास करत राहा. बाय.